कोकणामध्ये सकाळी सकाळी असं धुकं पडलेलं असतं या गणपतीच्या दिवसामध्ये, आणि प्रसन्न वातावरण, ही बघा शेती अशी वरती आलेली आहे. तुम्हाला इथे दवबंदी चमकताना दिसतील, हे बघा हे दवबिंदू. अशा प्रकारे या सुंदर वातावरणामध्ये आपण सकाळी सकाळी फिरतोय आता. आपण जिकडे पाहू तिकडे सगळा हिरवागार परिसर पसरला आहे. हा लाल मातीचा रंग आहे ना, हा पावसामुळे अगदी उठून दिसतोय. आणि इथे आता पक्ष्यांचं जे गुंजन आहे, किलबलाट आहे, हा सकाळी सकाळी आपल्याला ऐकायला येतोय. अगदी निसर्गरम्य वातावरणामध्ये गावची लोकं सकाळी उठतात, त्यांना कोण 4 कोण 5 आणि जी गणपतीची सगळी कामं आहेत, समजा गुरस ओढणं, त्यांना दुर्वा आणणं, काही त्याच्या भाजीपाला असेल, ही सगळी कामं त्यांची सकाळी सुरू होतात. ही पिवळी फुलं तुम्हाला कॉमन दिसतील कोकणामध्ये. असं वाटतं की जसं सगळी कोणीतरी बागच लावलेली आहे. ही सगळी पिवळी फुलं तुम्हाला इथे पाहायला मिळतात. हे बघा मित्रांनो, हे दोन पारवे आता आपण अगदी जवळून पाहतोय. यांची आता पिल्लं काढण्याची वेळ होते. एक उडून गेला, आता दुसरा बघा इकडे बसला. ह्याचं कदाचित एखादा घरटं पण जवळ असावं म्हणून तो इकडेच फिरतोय. आता भात कापणीच्या वेळेला असे जे कवडे असतात ना, यांची घरं कधी कधी अशी जमिनीवरती बनवलेली असतात, त्याच्यामुळे यांची पिल्लं म्हणा, अंडी म्हणा, ही आपल्याला पाहायला मिळतात. गेल्या वेळेला आम्हाला अशीच पिल्लं मिळालेली, ती आम्ही एका पिंजऱ्यात ठेवली होती आणि ती नंतर मोठी झालेली. मग मोठी झाल्यावर आम्ही त्यांना सोडून दिलं होतं. आता आपण आलो दुर्वा काढायला. इथे बघा या अशा दुर्वा इथल्या शोधायच्या, ज्या 3 पानांच्या दुर्वा असतात ना, ह्या काढून इकडेच आपण जुडी बनवायची. 3 पानाच्या दुर्वा, तर ह्या अशा दुर्वा इथे आपल्या घराच्या आजूबाजूलाच असतात, कारण पावसाळ्यामध्ये बघा निसर्गाने सगळं आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे. या दुर्वा तुम्हाला गवताबरोबर, इतर झाडं, त्याचप्रमाणे या दुर्वा आपण त्यातल्या वेचून काढायच्या असतात आणि गणपतीला त्या आपण व्हायच्या असतात. अरे बाबू काय आलं, मस्त पाऊस पडतोय आणि या पावसामध्ये आता दुपार झाली होती, चांगला ऊन होतो, पण अचानक तुम्ही बघाल ना, बघा असा काळोख दाटलाय सगळ्या आकाशामध्ये. आणि या काळोखामध्ये चिखलात पडणारा तू बघितलं मित्रांनो, याची कशी मस्ती चालली होती. पावसामध्ये सुद्धा तुला भिजायला एवढी मजा येते. आता पूर्ण दिवसभर घराच्या चक्रा मारेल. आला बाबू, थांब आली काठी घेऊन. ही अशी धमाल असते याची गावाला. पूर्ण पावसात आता घराच्या वाटेला चक्रा मारेल, भिजेल आणि मग घरी जाईल परत. हा पाऊस अचानक आला, आता चांगलं ऊन पडलेलं आणि सडनली हा पाऊस, जोराचा वारा आणि सुंदर असं निसर्गरम्य वातावरण तुम्हाला इथे पाहायला मिळतं. पप्पा जरा बाहेर बघा, पप्पा बाहेर खा काकाची.
कडाक्याची वीज चमकते, कोकणातला पाऊस तुम्हाला आता पाहायला मिळतोय. आता बा